असलामिकुम रहमत वरकात विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय मराठी यामधील माझे अंगणात ही कविता शिकणार आहो या कवितेचे कवी ज्ञानेश्वर कोडी यांचा परिचय आपण थोडक्यात बघणार आहो ज्ञानेश्वर कोडी त्यांचा जन्म एकोणीसशे छप्पन जगने माझे आयुष्याच्या वाटेवर घन दाटलेले छावणीच्या कविता आकाश पेलताना हे कविता संग्रह आता कविता संग्रह मीन्स की कवीनं लिहिलेली जे संपूर्ण पोयम आहे ते त्याचा एक संग्रह आणि आठ आणण्याचा गुढ हा कथा संग्रह कथासंग्रह म्हणजे स्टोरी संग्रह कथा मीन्स स्टोरी तो कवींची कथासंग्रह पण फेमस झालेली होती आता घराला जसा स्वतंत्र अस्तित्व असतं तसा अंगलाही असतं अंगणलाही असत अशा आकांक्षाच्या वृक्षवेली आणि स्वप्नांच्या फुलंपाखरं आणि सूर्जनांच्या फडक्या फुलं या अंगणातच भेटत राहतात असे हे अंगण आंगन। माझ्या अंगणात या कवितीत आलेले आहे रात्र दिवस कष्ट केल्यावर शेतातील धान्ये आणि समृद्धता अंगणात येऊन पसरते तेव्हा शेतकऱ्याला आनंद गगनात मावत नाही म्हणजे त्यांना खूप हॅप्पी वाटतो आणि शेतकऱ्यांच्या मनातील याच विविध भावनांचे भावना म्हणजे फिलिंग याचे वर्णन कवीने आपल्याला प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून आपणाला सांगितलेला आहे ते आपण पुढे बघूया ऐका वाचा मना गहू शाळवाचा मोती काळ्या रानात सांडला आणि माझ्या अंगणात लख चांदना ना पळला आता कवी म्हणतात की काळ्या भोर शेतीमध्ये जवारीचे दाणे पसरलेले आहे जनू असे वाटते की अंगना तास तारे चमकत आहे असे कवी म्हणतात आता पुढे बघूया काळ्या शार माती तूनी मोती पावळ्याची रास अंगणात माझ्या डुले रानमेवाची मिजास तर कवी म्हणतात माझ्या काळ्या मातीमध्ये जसे जवारीचे दाणे मोत्यासारखे वाटत आहे आणि आज माझ्या अंगणात जंगलातील सर्व फळे आनंदाने डुलत आहे असे कवी म्हणतात पुढे बघूया दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुन्ह्या गोविंद्यांना खावा आता कवी म्हणतात रानातील जे फळ आहे ते एक एकमेकाला खायला दिले की वाढतो आणि आपण सर्व स्नेहाने आणि प्रेमाने ते फळ खावी असे कवी म्हणतात आता पुढे बघूया जीव दमतो शिंतो घास भरवतो माय घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय आता कवी म्हणतात की शेतकरी खूप कष्ट करतो आणि तो थकून जातो आणि तो घरी आल्यावर आई त्याला जेवायला देतो आई आमच्यावर खूप प्रेम करतो आणि घरामधील घरट्यामध्ये आई दुधातील मलाई परमाने आहे ती आम्हाला खूप प्रेम करते असे कवी म्हणतात आता पुढे बघूया अंगणात आज माझ्या दाना टिपती पाखर दूर उडून या जाता इती गालवर आता कवी म्हणतात आज माझ्या अंगणात दाना खाण्यासाठी पाखरे आले आहे आणि दाना खाल्ल्यावर ते उडून गेले की आश्रू येतात डोळ्यात असे कवी म्हणतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या अंगणात ही कविता शिकलो आहो याचे छानपैकी वाचन करायचं आहे याचे नंतरचा भाग आपण येणाऱ्या युट्यूबमध्ये बघणार आहो तोपर्यंत धन्यवाद